नमस्कार बालमित्रांनो, काय मग दिवाळीची धांदल सगळीकडे चालू झाली आहे की नाही? कपडे खरेदी करायची, किराणा भरायचा, आई आजी मस्त फराळ करायला लागल्या असतील आता, हो की नाही? तुम्ही पण मग किल्ला केला की नाही? अरे दिवाळीमध्ये खूप सुंदर किल्ला करायचा असतो, किल्ल्यासमोर छान छान खेळणी मांडायची असतात आणि दिवसभर तिथे खूप तुमच्या सगळ्या मित्रांना बोलवून खूप छान खेळायचं पण असतं. तुम्हाला माहिती आहे का, दिवाळीचा आपला हा सण पूर्ण भारतामध्ये सगळे लोक खूपच आनंदाने साजरा करतात. अंधाराकडून प्रकाशाकडे हा सण आपल्याला घेऊन जातो. पूर्ण भारतामध्ये आपण सगळे आनंदाने एकत्र हा सण साजरा करतो. मग म्हणूनच तर या सणादिवशी सगळ्यांचे आंटी अंकल घरी येतात आणि एकत्र मिळून हा दिवाळीचा सण आपण सगळे साजरा करतो. हा सण तब्बल 6 दिवस आपण साजरा करतो. पहिला दिवस म्हणजे गुरुद्वादशी, यालाच आपण वसुबारस पण म्हणतो. वसुबारस या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आपण आई सुद्धा म्हणतो. पुरणपोळीचा नैवेद्य करून गायीची या दिवशी पूजा केली जाते आणि तिला नैवेद्य दाखवला जातो. दुसरा दिवस हा धनत्रयोदशी. धनत्रयोदशी दिवशी धनाची पूजा केली जाते. मग धन म्हणजे काय? अरे धन म्हणजे आपलं सुदृढ शरीर. आपण कधीच आजारी नाही पडलो पाहिजे, आपण नेहमी ठणठणीत आणि सुदृढ राहिलो पाहिजे. मग हे सगळं ठेवण्यासाठी आपल्याला कोण उपयोगी पडतं? तर आयुर्वेदिक औषधं, हो की नाही? त्या आयुर्वेदिक औषधांची म्हणजेच त्या धनाची आपल्याला पूजा करायची असते. त्याच्या पुढचा दिवस आहे नरक चतुर्दशीचा दिवस. नरक चतुर्दशी दिवशी अमावस्या असते बर का, आणि खूपच लवकर उठून आपल्याला आंघोळ करावी लागते. आणि असंही म्हटलं जातं की सूर्योदयापूर्वी जर आंघोळ नाही केली तर आपण नरकात जातो. खरं तर याच्या पाठीमागे अशी गोष्ट आहे की नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी श्रीकृष्णाने केला होता आणि त्या नरकासुराच्या तावडीतून त्यांनी लाखो स्त्रियांना सोडून दिलं होतं. आणि त्या दिवशी मग सगळ्या स्त्रियांनी सूर्योदयाच्या आधी उठणं लावून मस्त आंघोळ केलेली होती आणि त्या दिवसाची आठवण म्हणून नरक चतुर्दशी हा दिवस आपण साजरा करतो. त्या पुढचा दिवस आहे लक्ष्मी पूजनाचा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही सगळे खूप सुंदर छान नवीन कपडे घालतात आणि घरातील असलेल्या सर्व धनाची त्या दिवशी पूजा केली जाते. देवासमोर आपल्याला देवाने जे जे काही अमूल्य गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण मानतो. म्हणजेच काय? सोनं, चांदी, पैसे हे सगळं देवापुढे मांडून आपण त्याची पूजा करतो आणि देवाला कृतज्ञता व्यक्त करतो की थँक्यू जय बाप्पा, तू आम्हाला एवढं सगळं दिलंस म्हणून. त्या पुढचा दिवस आहे बली प्रतिपदा म्हणजेच पाडवा. पाडवा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उटणं लावून आंघोळ घालतात आणि ओवाळतात आणि पती त्या दिवशी पत्नीला खूप छान भेटवस्तू पण देतात. त्या पुढचा दिवस आहे यमद्वितीया. यमद्वितीयाच्या दिवशी दीपदान, दीपाची पूजा केली जाते. दक्षिण दिशेला आपण दिवा लावतो. घरातील सर्वांना ओवाळून तो दिवा, जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांसाठी तो ते दिवे बनवायचे, ओवाळायचे आणि दक्षिण दिशेला ठेवायचे. यमद्वितीयेच्या दिवशी आपण भाऊबीज हा सण देखील साजरा करतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीसाठी एक सुंदर भेटवस्तू देतो. हा दिवस बहीण आणि भावांच्या नात्यातला ऋणानुबंध वाढवणारा दिवस आहे. त्यांच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. अशा प्रकारे दिवाळीचे 6 दिवस आपण खूप आनंदामध्ये साजरे करतो. तर ही दिवाळी आणि यापुढे येणाऱ्या सगळ्या दिवाळी तुमच्या जीवनातला आनंद वाढवत राहो, द्विगुणी करत राहो आणि तुमच्या आयुष्यातला प्रकाश तुमचं आयुष्य तेजोमय होत राहो.
दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद.